हे जे काही आज चाललंय सगळे आपण जे इतर लोक जे इकडे सन्मान्य सदस्य आहेत जे मत मांडत आहेत तो युक्तिवाद चाललेला आहे आणि ह्या कोर्टात देखील चाललेला आहे माझं त्याच्याबद्दल काही मत नाही मी हे पण सांगणार नाही की हे योग्य आहे की अयोग्य आहे कोणी केलं काय केलं हे सगळं टेक्निकल गोष्टी झाली मला आपल्याकडून एकच माझ्याकडे आपलं मागणं आहे माझं मागणं आपल्याकडे आहे थोडं स्पष्टीकरण हवंय जेव्हा आपण ह्या स्पेसिफिक ऑर्डरकडे बघतो ही ऑर्डर आहे साधारण बावीस ही एक मिनटं ही ऑर्डर मला वाटतं मागच्याच आठवड्याची बावीस आठ दोन हजार बावीस ची आहे ह्याच्यात पार्टीज आहेत रमेश राहुल रमेश वाघ आणि स्टेट ऑफ महाराष्ट्र आता ह्याच्यात जी ऑर्डर आलेली आहे ती अशी आणि स्पेसिफिक ह्या शब्दांमध्ये आहे अध्यक्ष महाराज की अपॉन हिअरिंग द काउन्सिल द कोर्ट मेड द फॉलोइंग ऑर्डर पहिला पार्ट जो पण आज ही एवढी घाई का आहे की जणू काही उद्याच निवडणूक लागलेल्या आहेत मला मान्य आहे काही काही लोकांना भीती वाटते निवडणुकाची आणि हे पाच आठवड्यानंतर निर्णय आहे पण एवढी घाई का आहे की सुप्रीम कोर्टचा परत परत अन्याय त्यांच्यावर अपमान करत राहायचं आणि घटनाबाहेर सर्व काही आपल्याला घटनाबाहेर करायचं आहे का ठीक आहे सरकार घटनाबाहेर बनलं असेल त्याच्यावर युक्तिवाद चालू आहे मी इथे काही बोलणार नाही पण आज जे काही आहे आपण मला इथे स्पष्ट करून द्या की डायरेक्ट केल्यानंतर की स्टेटस को ही एवढी घाई का आहे सरकारला हे मला आपल्या माध्यमातून विचारायचं धन्यवाद कारण शेवटी काही लोक का म्हणाले घटनेच्या विरुद्ध घटनेच्या विरुद्ध सरकार स्थापन केलंय अहो अध्यक्ष महोदय दररोज सकाळी नऊ वाजता ॲप्लिकेशन सुप्रीम कोर्टात जायचे याला थांबवा मंत्रिमंडळाला थांबवा सरकारला थांबवा काय झालं घटनाने आम्ही या ठिकाणी बहुमताच्याच नियमानुसार काम करतो या आहे या देशामध्ये कॉन्स्टिट्यूशन आहे रूल्स आहेत कायदे आहेत नियम आहेत सगळं आहे त्याच्या विरुद्ध आम्ही गेलेलोच नाही कधी जाणार नाही कारण आमच्याकडे भक्कम असं मेजॉरिटी आहे बहुमत आहे आता ते वाढत चाललेलं आहे त्यामुळे कुठलीही आम्हाला भीती नाही आहे कशाला आम्ही घाबरू शेवटी कोर्ट असेल न्यायालय सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असेल शेवटी घटनेतल्या तरतुदीप्रमाणेच निर्णय घेतले जातात आम्ही घटनाबाह्य कृती कधी केलेली नाही हीच तर अडचण झालेली आहे सगळ्यांची आम्ही घटनाबाह्य कृती केली नाही ती त्यामुळे यामध्ये बिलकुल मी आपल्याला सांगतो हे विधेयक जे आहे लोकांच्या फायद्याचं आहे